मंडळी, विनोदाच्या बारमाही वाहणाऱ्या नद्या एकत्र येऊन पुन्हा एकदा उसळणार आहे हास्याचा महासागर, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार. मंडळी, विनोदाचे खळाळते नद आणि नद्या तुम्हाला हास्य स्नानाचा आनंद देण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ह्या नद्यांची महती आणि महत्व माहीत असलेले खास आस्वादक सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, मंडळी काही व्यक्तिमत्वांचा संचार अगदी कुठेही असू शकतो. आपल्या जन्मजात आत्मविश्वासावर एका संगीताच्या जुगलबंदीमध्ये सहभागी झाली आहे. गोड, प्रेमळ, बिंडोक, चालू, अतिशहाणी आणि प्रेमळ लॉली अर्थात नम्रता संभराव, आणि तिच्यासोबत आहेत सुरांचा बादशहा पंडित पॅडी खां अर्थात पॅडी कांबळे आणि तालेवार संस्थानिक प्रसाद खांडेकर. बहुत खूब पंडित पढ़ा लिखा महाराज, पढ़ा लिखा पैड़ी खा. हाँ पंडित पैड़ी का बहुत खूब. काय ते स्वर, काय तो आवाज, हाँ जादुई. तुम्ही वारंवार सिद्ध करता कि तुम्ही आमचे राजगायक का आहात, म्हणून अजूनही मानाची कटर तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकला नाहीये. वा पंडितजी वा. धन्यवाद महाराज, धन्यवाद. पण महाराज, आम्ही असं ऐकलंय की आपल्या राज्यातील एक कोणतरी अदाकार आहे जिने माझ्या गायकीला आव्हान दिलेलं आहे. काय तुमच्या गायकीला आव्हान? किसने की ये जुर्रत पेश किया जाए. हा, काय ते सौंदर्य, अगदी नितळ आणि पातळ. पंडितजी, तुम्ही हरलात ह्या जिंकल्या. अरे महाराज, आवाज सामना तर होऊ द्या. क्षमस्व, सामना होऊ द्या ना. क्षमस्व. डोंट स्नॅप ड, डोंट फ्लश ड. काय ते उच्च दर्जाचा केश सांभार, काय ते उच्च दर्जाचे इंग्रजी. ललने, कोण आहेस तू? जिचे सूर गळ्यामध्ये प्रेशरने भरलेत अशी मी सुरीली. जिचे सूर गळ्यामध्ये प्रेशरने भरलेत अशी मी सुरीली. मी सगळ्या दिलांची धडकन अशी मी लॉली. अच्छा, ती तूच आहे जिने आमच्या पंडितजींना आव्हान दिलंय? येस बिग किंग. बिग किंग? बिग किंग. बिग म्हणजे महा, किंग म्हणजे राजा. बिग किंग महाराज. अँड यू राग जाय. एक क्षण, राग जायर नाही, राय गाजर. राज गायक. दॅट इज दॅट यू राज गायक नॉटी फॅन हो. मी आहात कोण आणि हा कोणता वेश परिधान करून आमच्या काळात आलात? एक मिनिट, लॉलीला कुठल्या पण काळाची गरज नाही, तिला फक्त बाळ असलं तरी वास होत. लॉली कुठेही जाऊ शकते. हा तुमचा बाळा? हाय माझा असी साहसी दृश्य. असी साहसी दृश्य म्हणजे असी स्टंट, स्टंट साहसी दृश्य. हा विनोद कोणत्याच काळात चालणार नाही. हरकत नाही, खूप चांगला प्रयत्न होता. तुमची हिम्मत कशी झाली की आमच्या पंडितजींना आव्हान देण्याची? मला तुमची ती माळाची निफे हवी आहे. निफे? के एन आय ई फी. निफे सुरी? नाही नाही, त्याला सुरी नाही, त्याला कट्यार असं म्हणतात. दॅट इज दॅट, मला तुमची ती कोणती सुई कट्यार ती पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे, मिळेल तुम्हाला ती कट्यार. पण तुम्ही आम्हाला गायकीचं आव्हान दिलेलं आहे, पण तुमचं नाव आम्ही कुठे कधी ऐकलेलं नाहीये. काय घराणं काय तुमचं? माझं घराणं बारानं. बारण घराणं? बारानं. हे कुठचं घराणं? तुमची खासियत काय आहे? मी पहाटे झोपते. ही तुमची खासियत आहे? मग रात्रभर काय करता? रात्रभर रियाज चालूच असतो. <चालूच इस्तो। laughs>
रियाज चालू, एक मिनिट, गाण्याची प्रॅक्टिसिंग चालू असते. मी आणि माझा रियाज आम्ही चालूच असतो पहाटेपर्यंत. अहो 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 बाई, खासियत म्हणजे तुमच्या गाण्याची खासियत काय आहे? सगळ्या प्रश्नांची पहिली उत्तरे मीच द्यायची आहेत का? तुम्ही पण सांगा ना काहीतरी. माझी खासियत? हा, ठुमरी. माझ्या ठुमऱ्या सुप्रसिद्ध आहेत. तसं तुमची खासियत काय आहे? म्हणजे तुम्ही ठुमरी गायक आहात. मग मी तुमरी गायिका आहे. तुमरी? तुमरी गायिका ही कुठल्या तालात गातात? तुमची ठुमरी कुठल्या तालात गातात? म्हणजे दीपचंदी, झपताल, त्रिताल या तालांमध्ये गातात. तुमची कुठल्या तालांमध्ये गातात? आमची तुमरी बेतालात गातात. आमची तुमरी नागपुड्यात गातात. आमची तुमरी नजरेत गातात. आमची तुमरी ओठात गातात. आमची तुमरी गालात गातात. आमची तुमरी श्वासात गातात. जशी तुमरी रंगत जाते तसा ताल वाढत जातो. जसा ताल वाढत जातो तशी लय वाढत जाते. मग लय साधी सुधी नाही, लय म्हणजे लयच वाढत जाते. आणि तुम्हाला माहिती, एकदा का ताल वाढला की मी तुमरी गातच राहते आणि मग अचानक समोरच्याचा ताल सुटतो आणि मग शेवटची तिहाई संपली की पसरते ती फक्त सायलेन्स. शांतता, निशब्दता. महाराज महाराज काय वाटतं ते बडबडते ही बाई. आम्हाला आवडलं हे. म्हणजे आम्हाला हे वेगळं आहे. नाही असं काही नसतं. संगीत कधी ऐकलंच नाहीये. पण असं काही नसतं. नाकातना कानातना भुयातना कुठून कुठून गाते. आम्हाला आवडलंय. आसनस्तवा जुगलबंदीला सुरुवात करूया. पंडित जी आसनस्तवा. लॉली जी, ती बैठक बसण्यासाठी आहे, झोपण्यासाठी नाही. मला वादी दिसली की झोपावंच वाटत. पंडितजी, जुगलबंदी चालू करूया. सुरू करूया. पण हिने मला आव्हान दिलंय, पण मला नाही वाटत ही जिंकू शकेल. मी हिला पहिल्याच फेरीत गार करेन. लॉली गार होत नसते, बिकॉज लॉली इज हॉट. अहो, गार करेन म्हणजे हरवेन. लॉली कधीच हरत नाही, लॉली फक्त जिंकते. लॉली हरवते. तुम्ही माझा मुकाबला करून तर दाखवा. काय कराल मुकाबल्यात? माझ्या गाण्यात एवढी ताकद आहे की माझ्या गायकीने दिवे पेटवून दाखवणार. माझ्या गाण्यात एवढी ताकद आहे की मी माझ्या गायकीने सगळ्यांना विजवू शकते. लवकर गाणं चालू करा. मी गायला लागलो तर काय फुटेल, काय जळेल, राख रांगोळी मला सांगते. महाराज ठीक आहे, महाराज मी सुरुवात करतो. एक क्षण, कोण आहे रे तिकडे? महालातले दिवे विझवा. वाव. बहुत खूप कडिका, बहुत खूप, बहुत खूप. बघितलं आमच्या पंडितजींच्या गायकीतली ताकद? एका आलापीत राजवाड्यातले दिवे पेटवले. बहुत खूप, आम्ही खुश झालोय पंडितजी. हा घ्या आमच्याकडनं तुम्हाला हा कंठा. काय जमेल का आमच्या पंडितजींच्या गायकीचा सामना करायला? जे लॉलीला जमू शकत ते कोणालाच नाही जमू शकत. काय तुम्ही काय पेटवणार? मला चिल्लम चिल्ली करायला आवडत नाही, मी डायरेक्ट करून दाखवणार. इरशाद, तुम्ही आधी डोळे बंद करा. ओ, तुम्ही करा ना डोळे बंद. का पण? ओ नो नो. अरे हे कुठली गायकी आहे? यांनी फक्त दिवे पेटवले, यांनी माझ्या कानावरचे केस पेटवले. अरे अप्रतिम आहे. म्हणजे एका कडव्यात जर कानावरचे केस जळत असतील, अख्खा गाणं ऐकला माणूस भस्मसात होईल. वा 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 लॉलीजी, कमाल सुंदर आहे. नाही नाही, कंठा द्या महाराज. कंठा द्या महाराज. कंठा द्या. पण महाराज. लॉलीजी अप्रतिम, अप्रतिम, सुंदर सुंदर, अति सुंदर. नाही नाही महाराज, महाराज ही बाई लबाडी करते. नाही, तुम्ही बोल बच्चन करून उत्तर देऊ नका. गायकीत ना उत्तर द्या पंडितजी, गायकीत ना उत्तर द्या. ठीक आहे महाराज, मग माझ्या पुढच्या गायकीत मी असं गाणं गातो की मी सगळे ढग असे हलवून सोडेन. वा पंडितजी, वा अति सुंदर पंडितजी, अति सुंदर. पाहिलेत आमच्या पंडितजींची गायकी? त्यांच्या स्वरांची झेप एवढी आहे की गगनाला सुद्धा गवसने घालतात. पंचमहाभूतांना आमच्या स्वरांच्या कक्षात घेऊन फिरतात आमचे पंडितजी. आहे तुम्ही सामना करू शकता?
यांनी आकाशातल्या ढगाला हलवलं ना, आता मी धरणीवरच्या सगळ्या प्राण्यांना आवळते. दॅट इज दॅट. ऐका, आधी डोळे बंद करा, आधी डोळे बंद करा. आता बघा मी कसं प्राण्यांना बोलवते ते. माझ्या गाण्याची ताकद तुम्ही आता बघालच. डोळे उघडा. कोणीच नाही आलंय. कुठले प्राणी येणार आहेत? येतील थोड्या वेळात. येतीलच. नाही 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 पंडितजी, ह्या तुमचा मुकाबला करू शकत नाही. पंडितजी तुम्ही जिंकलात, ही कटार तुमचीच आहे. विजय गीत आळवा. महाराज, अरे मुंगळा, हे मुंगळा मुंगळा आला होता आपल्या राजमहालात. मुंगळा? हा, राजमहाल पेस कंट्रोल केला असताना मुंगळा कसा आला? मी बोलली होती ना मुंगळा आला. बघा प्राण्यांना आवडलं मी. म्हणजे हा मुंगळा तुमच्या गायकीमुळे आला? या, हा मुंगळा तुमच्या गायकीमुळे आला? या महाराज. अप्रतिम. नाही पंडितजी, कटार तर ह्या जिंकणार आहात. नाही, एक मिनिट महाराज, एक मिनिट. मला काहीतरी यात गौड बंगाल दिसतंय. ए तू इकडे इकडे इकडे, मला त्याची झडती घेऊ. एक मिनिट, मला पिशवी दाखव. तुझी पिशवी दाखव. बिकिंग पिशवी. हे काय करतात? उघड. बिकिंग. बापरे महाराज, अरे ह्यात मुंगळेच मुंगळेच. हे बघा महाराज, हे बघा. दगा फटका, सैनिक हो पकडा. किती जण येणार आहेत? हा सर रसिक साई, क्रेझी परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी हेअर, मेकअप, कॉस्ट्युम आणि लुक डिझायनिंगसाठी खूप जोरात टाळ्या. भावा, मला तुझ्या कानावरचे केस खूप आवडले, त्याचा वापर पण खूप आवडला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आजच्या प्रहसनामध्ये, तो म्हणजे म्युझिकचा, ती बाजू ही उत्तम सांभाळली. मजा आली त्याच्यामुळे. नमा मस्त, फारच मजा. मी आज हे खूप मिस केलं. मला वाटलं आत्ता मिळेल, नंतर मिळेल, पण आता मला कळलं की लोकांना जेव्हा जुजबी हवी असते आणि मिळत नाही तेव्हा काय होत असेल. सो छान वाटलं मला, ते फिलिंग माझ्यासाठी नवीन होतं. भावा उत्तम, तुझं टायमिंग, तुझ्या रिॲक्शन्स अप्रतिम होत्या, अनएक्सपेक्टेड होत्या, आणि खूपच छान दिसतोयस राजाच्या वेशात. तिघही खूप मस्त दिसत आहे. स्टेजचा वापर उत्तम. पॅडी, तर तू सुंदर गातोस, उत्तम गातोस, मस्त. फार मजा आली, खूप मनोरंजक आणि आनंददायी प्रहसन झालं. मस्त. धन्यवाद मंडळी. मंडळी, एका फॅमिलीच्या केसमध्ये अडकलाय एक गोंधळलेला वकील, म्हणजेच आपला हास्य महारथी समीर चौघुले. आणि त्याच्या डोक्यातला गोंधळ वाढवून त्याला आणखी हैराण करायला येते एक अतरंगी फॅमिली, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हो अगं, आलोय मी इकडे, कामालाच आलेलो आहे. हो, सामानाची आधी मिळाली मला. अगं, एवढं महाग सामान आपण नाही मागवत ग. साधा साधा भोळा असा मी वकील आहे. खूप कमी मिळतात पैसे मला, लक्षात आलं का? मध्यमवर्गीय वकील आहे मी. रद्दीचे पेपर एकावर एक ठेवून त्यावर टॉवेल टाकून आपण त्याचा टिपॉय केला की नाही घरी? आहे की नाही मला सांग. शेजारी प्रसादोग राहतात, ते पार्टी देणार या आशेवर आपण एक वेळचं जेवतोय की नाही गेले कित्येक महिने, मला सांग बघू. हा मग असं नको ना करू. हे एवढं महाग सामान आपल्याला नाही परवडणार. हा हा, मी गरीब वकील आहे, एवढं एस्टॅब्लिश करायचं होतं. फोन ठेव आता. नमस्कार.
ॲडव्होकेट समीर चौगुले. काल काल तुम्ही फोन केला होता ना मला एका केस संदर्भात. हो हो हा मीच तो समीर चौगुले. यावा यावा. नमस्कार नमस्कार. या या बसा बसा बस. यस यस यस. हे जा आवशिक बोल. का ती तुमची बायको नाहीये? तुम्ही बोलवा. तू बोलवलंस तर तुझ्या दाढीत वाव होतल्या. तुम्ही बोलवलं तर तुमच्या गुडघ्यात काय पाणी होतला? माझ्या गुडघ्याचं पाणी काढायचं नाही. ते काय शाळ आहे त्याच्यातलं पाणी काढायला? हे बघ ना सारखं मला बोलतात आवश्यक बोलो आवश्यक बोलो. मी नाही आता तुला हाक मारणार. जा. मी हाक मारीन. मी पण हाक मारूच आहे. जा. हा राहू दे राहू दे. नका मारू. आई तुझा आतमध्ये जा जा. अरे कशाला आता आली आहे ना ती. आली आहे तर इथूनच पुढे स्किट सुरू करूया. पुन्हा आज जाणार पुन्हा आज जाणार. कशाला थांबा ना इकडे. नाही तुम्ही असंच कोण? मी ॲडव्होकेट समीर चौघुले. बाहेर तुम्ही मोरे का? हो मोरे. बाहेर नेमप्लेट वेगळ्या नावाची आहे. ते नेमप्लेट वर मी आणणार आहे ना ओबेरॉय असं लिहिलेला. ओबेरॉय. आणि त्यांना गल्लीत लुक्के मोरू म्हणून ओळखतात. दात काढा नको तू. ऐका ना जरा. तुम्ही मी इकडे का आलोय? एका केस संदर्भात आलोय की नाही? हा मला तुम्ही बोलवलेत ना. काय केस आहे मला जरा बहिणी जरा तुम्ही मला सांगाल का प्लीज? तुम्ही मला सांगाल का बोलवलंय? भाऊजी मी तुमका सगळं सांगतय. त्याचं काय झालं? आमचं घर आना भाड्याचा आना तर आमच्या शेजारी राहतात ती सुवर्णा सावंती. तिनं आमच्यावर केस टाकल्या ना. कसली केस टाकली त्यांनी मला सांगा. भाडा थकवल्याची. म्हणजे तसा काय आम्ही थकवला नाही. भाडा भरलेला असा थोडा कुठतरी राहुला. एक मिनिट. नाही मोरे गोळ्याबरीज नाही करायची. काय ते कन्फर्म मला सांगा. भाडा नक्की थकवलंय तुम्ही? जा काय असत ना तो घरातल्या करत्या पुरुषा विचारा. हो हो मी थोडं भाडं थकवलं. हा तू करतो करतो पुरुष असस करतो पुरुष असस. मी लोक करतो पुरुष. हे बघा घाबरा बघा. करतो करतो पुरुष मी असं. बर मी सांगते तुमका. बर बर. हे बघा आम्ही काय भाडं थकवलेलं नाही. हा आमचं भाडं थकलंय म्हणजे. हे बघा आता ती सावतीनं आमच्याकडे भाडं मागू केली. हो भाडं थकलंय म्हणून एवढा कोण इश्यू करता काय मका सांगा. आता माझी आवश एवढी थकली आहे मी कधी इश्यू केलंय? केलंय काय रे इश्यू कधी केलंय? अरे पण भाडं थकलंय आणि आई थकलीय ह्याच्यात फरक आहे की नाही? भाडं कधी येतं का असं असं घरी? त्याच्यात फरक आहे की नाही? एक मिनिट मला एक सांगा. त्या मालकीन बाईंनी तुमच्यावर केस केलेली आहे म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं आहे. मला सांगा तुमच्यात वाद झाला होता काय? एकाच विचारा. भांडायची लय सवय आहे हिला. माझं काय बोलायचं? मला काय सांगा ती सावतीन ना भाडं मागू गेली. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्या घरात कोण पाहुणा राहणार आईला का आपण त्याला चाय विचारतो? बरोबर आहे. ही उठली बदर खाचला आणि म्हणाली ही चिचुंदरी इली. आता मी तिका चिसुंदरी बोलले तुमच्या पोटात कशात दुख कोया? पण त्या मालकिनीला काय बोलायचं नाही तुका सांगा ठेवतोय. हे बाय म्हणजे तुमका तिचं पुळको. तिच्या बाजून माझ्याशी भांडता काय माणूस काय नवरो नशिबा दिलो भाऊजी तुमका सांगतोय. तुम्ही वकील असता मग घटस्फोट द्यावा. या माणसापासून मग घटस्फोट पाहिजे असा. आता मग माका पण तुझ्यापासून घटस्फोट होईल. मग मला पण बापापासून घटक पंचावा. काय हवं तुला? घटक पंच. अरे आहेत ते पंच घे ना. घटक पंच कशाला घेतो? लहान मुलांचं कबीर सिंग. अरे मला तुम्ही कळत नाहीये का इकडे मी का आलोय? अजून तो विषयच सुरू झालेला नाहीये. फालतू टाइमपास चाललाय. स्किटचा विषय काय ते सांगा मला. कशासाठी मला बोलवले ते सांगा जरा मला. मी सांगते बसा तुम्ही. हे बघा हे बघा तुम्ही लिहून घ्या लिहून घ्या.
काय झाले केस ती मी तुमका बरोबर सांगते. हा हा लवकर सांगा चला. हे बघा आमची काय त्याच्यात चुकी झालेली नाही. पुढे पुढे सांगा चला. साऊथीन त्या दिवशी आमच्याकडे घर भाडं मागू गेली. साऊथीन हा म्हणजे घर मालकीन साऊथीन साऊथीन बरोबर आहे. ती आमका बोलली मी घर भाडं घेतल्याशिवाय काय जाऊची नाही. आता माका सांगा घर भाडं देणार कोण आम्ही की नाही. होय होय म्हणजे आमचे हात दगडाखाली असत की नाही. होय 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 मग त्यासाठी आपण गप राहणार आहो ना. हो हिने काय केलं त्या विचारा विचार पुन्हा नका करू सांगा मला काय ते जज समोर मी एवढा करणार आहे का. खरं तर तिघांचं स्किट हवं होतं मला कारण नसताना बोलवले. ते गोस्वामी सर नेहमी असे फसवतात आणि मला कुठेतरी घुसवतात. एक मिनिट मला सांगा कोणीतरी सांगेल का मला मी मी काय इथे इथे मी काय सांगेल का मला कोणीतरी. भाऊजी मी तुमका सगळा सांगते. म्हणजे बघा आमची घर मालकिना सावंतीनबाई ती इली होती घराचा भाडा मागू केली आम्ही सगळ्या घरातच होतो. एक मिनिट मी जरा नोंदवून घेतो. नाही नाही ते ठेवा ते ठेवा मी सांगते तुम्हा तुम्ही माझ्याबरोबर या फकडे यावा फकडे उभं राहा. घर मालकीकडे जायचंय का. नाही नाही आता तुम्ही घर मालकीन वा तुम्ही आता घर मालकीन. मी घर मालकीन होय हे घर मी काय व्हायचं घर मालकीन म्हणजे आमका सगळा असा सीन करून दाखवतो तुमका सगळं क्लिअर होत आला. काका काका वाहना घर मालकीन वाहना. हे काय खेळताना रंग होळीच बाई होळी हे करत. हा कोण आहे हा हा तुमचा तुमचा नक्की तुमचा मुलगा आहे. हा इकडे इकडे लांब जा बेटा हाताच्या अंतरावर येऊ नकोस बेटा. मी नाही करू शकतो एक काम केला. तुम्ही घर मालकीन व्हा तुमका पैसे व्हायत ना पैसे व्हायत की नको. पैसे आहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं पण ठीक आहे म्हणजे माझी ठीक आहे मी काय करायचं घर मालकीन होईल मला सांगा. सांगा काय नाही ती अशी इली हडे तर डोक्यावर काय होता तिच्या टोपली होती टोपली त्याच्या डोक्यावर शेणाची टोपली होती मोठी. आता आठवलं शेणाची टोपली माका ना हल्ली विसरूचा होता. काय करूचा डोक्यावर अशी टोपली घेऊची शेणाची आणि येऊचा. मी जायचं बाहेर टोपली घेऊन कशाला जायचं माझा काय संबंध. संबंध म्हणजे पण मला नाही आणायची मी मी साधा वकील आहे मला फक्त सांगा काय घडलं त्या दिवशी. ताच सांगतो ताच सांगतो त्याच्यासाठी टोपली घेऊन यावा. एक काम करा भाऊजी नू टोपली नाही गावची ना तुमका मग काम करा फक्त ऍक्शन करा असा असा हातात टोपली हा अशी ऍक्शन करा आणि यावा यावा. दत्तू तू काय करी होते त्या दिवशी अभ्यास करत होतास ना. आणि मी आतमध्ये होते मी आत जाते. भाऊजी नू बेल वाजवून यावा बेल वाजवून. मी आत जातोय. हलतू का टिंग टॉंग टिंग टॉंग. दारे दार उघड. मी का उघडू तुमचं घर आहे तुम्ही दार उघडा. दार उघड. मी नाही उघडणार. तू का सांगताय दार उघड. मी नाही उघडणार. अच्छा नाही उघडणार. नाही उघडणार. मी पण नाही उघडणार. मी पण नाही उघडत. पुढची 100 वर्ष मी दारच उघडणार नाही. पुढची 500 वर्ष मी दार उघडत नाही. अरे 500 काय 2000 वर्ष गेली ना तरी मी दार उघडू. तुम्हाला 2000 वर्ष बाजूला शेण गुरु बरोबर मी तिकडे. माझा विचार करा ना हे असं घडलं होतं का त्या मालकीन बाईं समोर. का दाखवता दाखवताय का जे घडलं ते दाखवा ना मला. मला सांगा बेल दाबल्यावर कोण गेलं होतं दार उघडायला. दार उघडच होत. मला का म्हणाला तिकडे येऊन बेल वाजवा म्हणून का म्हणाला मी तोंडाने बेल का वाजवली आहे. ते काय आमच्या दारावर बेल नाही ना. तुम्ही बेलचा आवाज काढला असता ते आम्ही कन्फ्युज झालो. मजा घेतली त्याची बाकी काही नाही. तुम्हाला कळतंय का म्हणजे आता ती मालकीनी बाई ती डायरेक्ट घुसणार आहे बरोबर आहे. हे सांगा ना कारण तिकडे बेल दाबा आणि हे दाबा. भाडं द्या असं बोल. भाडं द्या. शी कुठली मालकीन भाडं द्या बोलतो. भाडं द्या भाडं द्या भाडं. सावतीने इलस तू. चांदाची चांदणी चमचम चमकत होती हो राणीच्या बागत फुलराणी फुलत होती ग. चांदाची चांदणी चमचम चमकत होती ग राणीच्या बागत फुलराणी फुलत. हे काय सावंत काकूला बघून ना बाबा नेहमी असे चेकळतात. वकील आहे वकील. मी मिशी आहे मिशी. मी वकील आहे. बाय माझे कोण इला बाय. साऊथनी तू निर्लज्ज बाई इलस.
इलस तोंड काळा करू आमका त्रास देऊची वाटच बघतत काय होया तुका भाडा वया भाडा घेऊन काय तुझा पळून चाललो काय आम्ही मी वकील वकील मी वकील वकीलची धमकी कोणाक देतस गा जास्त वटवट करू नको आजची सुंदरी मेली अरे सोडलेस ना इकडे येऊन आमच्या घरातल्या भाड्यावर पोट भरतस रसिका मालकिनीला असा त्रास देतेस माफी मागतेची मी माफी मागूचय नाय मी तुका सांगतय माफी मागतेची मी माफी मागणार नाय मला माहिती आहे तुमचा आणि या सावतिनीचा लफडा चालू आहे हो माझं प्रेम आहे तिच्यावर काहीतरी मिशी आहे मला मिशी आहे आमचा लफडा याचं काय आहे माणसान स्वतःच्या तोंडान कबूल केलं की या सावतींनी बरोबर त्याचं लपडं चालू देवा मी कुठं कमी पडलंय या माणसाच्या संसारासाठी मी काय काय नाही केलं रक्ताचं पाणी केलं कष्ट केले पण नाय 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 या माणसाला ना माझी कदरच हे सगळं तुझ्यामुळे झालेला अगं एक कायदाशीर तू माझ्या आयुष्याची माती केलेली असत मी कायदाशीर असे कायदाशीर आहे हाय मी कायदाशीर जा काय बोलता रागदारी आलाप देत मी काय बोललाय तर डुक रिक्षाचा आवाज काढतो नाही बस आज काय तर होऊन जाऊ दे एक तर मी तरी या घरात राहत नाही तरी सावतीन तरी तुम्ही गप्पा बसा असं म्हणतेस तू होय बघ आज तुझ्या नाकावर टिचून मी हिच्यावर लग्न करतो का नाही बा लग्न करतो हा लग्न करणार आज काय होईल ते जाईल आपलं लग्न झालं नाही थांबा मी जिवंत असपर्यंत तुमचं लग्न होऊ द्यायचं नाही मी मला सप्तपदी करू दे गप्पाबात तुमका लग्न करूचा असत तुमका लग्न करूचा असत तर माझ्या उरावर सून जाऊचा लागतला रसिका मागे वो नाही होणार बघ होऊचा नाही ठीक आहे चल नाही नाही तुम्ही करूचा नाही लग्न तुमका सांगते लग्न करूचा लग्न करूचा नाही तुमका सांगते मोरे अरे अरे हेड बीड लागलंय का तुम्हाला हे काय चाललंय हे असं घडलं होतं का मालकिणी समोर मी तुमची केस लढणारच नाहीये ती मालकिणी आहे ना तिची केस मी लढेन तिचा पत्ता द्या मला मालकिणी कुठे मला पत्ता द्या पत्ता नाही आहे पत्ता नाही म्हणजे मला नंबर द्या तिचा ती मेली मालकिणी मेली म्हणजे ते काय झालं घरभाडा मागू केली ना ते ह्यांच्यात भांडणं झाली ही बसली तिच्या उरावर आणि गळोस दाबल्यात तिथं जीव सोडल्यात मग तुम्ही मला भाडा थकल्याची केस आहे असं का सांगितलं ते मर्डर केसला ना पैसे जास्त लागतात ना आणि कसं थकल्याची केस आपण टाकलो ना की पैसे कमी लागतात म्हणून केलं आम्ही काय तुम्ही बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का पोलीस येऊन गेले का हो पोलीस येऊन गेले बॉडीचा तपास पण गावले नाही पण तुम्ही विल्हेवाट लावाल काय बॉडीची मी का लावू त्या हैसर था ना बॉडी ऍब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स होता ऍब्सोल्युटली मॅड रायटिंग सुद्धा होतं आणि त्यामुळे तो ऑब्व्हियसली झाला परफॉर्मन्स तसा दत्तू फॅन्टॅस्टिक तुझ्या टी शर्टवर जे लिहिलंयस
ते तू तंतोतंत पाळतोयस. ब्रेक 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 ज्या काही चाकोरीबद्ध विनोद आहेत त्या सगळ्या तू त्याच्या चाकोरी मोडतोयस आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्युमर तू क्रिएट करतोयस. तुझी एक शैली तू निर्माण करतोयस या मंचावरती सगळ्या चौकटी ब्रेक करून आणि त्याचा मला प्रचंड आनंद होतोय. दत्तूसाठी एकदा टाळ. रसिका मस्त मस्त हे कॅरेक्टर फारच मनापासून एन्जॉय करतेस तू आणि ते दिसतं तुझा परफॉर्मन्स बघताना, त्यामुळे आम्हीही ते एन्जॉय करतो. ओबेरॉय अफलातून आजपासून मी तुला मोरेच्या ऐवजी ओबेरॉय झाक म्हणणार, कारण तुझ्या परफॉर्मन्समध्ये ओबेरॉय इतकी शान होती आजच्या. वा वा वंडरफुल, मजा आली प्रभाकर, फारच मजा आली. समेत तुझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस तू या फॅमिलीच्या लिही आणि वारंवार इथे येत राहा. खूप मजा आली, वंडरफुल. मंडळी, शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात, पण हा अतिशहाणपणा करायला तयार आहे आपल्या फिल्टर बडाचा बच्चन गौरव मोरे. आणि भांडण करण्यासाठी सज्ज आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. दागिन्यांचा डबा दे मला वंक्या. वंक्या दागिन्यांचा डबा दे मला. गप बोल, तुझा माझा संबंध नाही काय लक्षात ठेव. संबंध नाही, वंक्या दागिन्यांचा डबा दे नाही तर मी विसरून जाईन तुझ्या माझ्या मध्ये प्यार आहे म्हणून. हा थू वंक्या दागिन्यांचा डबा दे. चार चौकात ना इज्जत काढू नको, आधी सांगतोय गबस नाही तर. ओंक्या ओंक्या डब्बा दे. हा बघ, आवाज चढून बोलू का? मला पण आवाज चढवत येतो. तू तमाशा कर, तमाशा करू नको. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. नाही दे जा. ओंक्या माझ्या बापानं पै पै गोळा करून दागिने बनवलेत, ओंक्या डब्बा दे. नाही देत बोल ना, जा तुला काय करायचं कर जा. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. काय करायचं कर, बोलू ना आता. तुझ्या तर आता एक मिनिट, एक मिनिट डब्बा दे, डब्बा दे दागिन्यांचा डब्बा दे. लवकर दे नाही तर मी फोडून टाकेन तुला. अरे बघा, ही बाई, ही बाई तिच्या कुंकवावरती दगड उचलते. बघा बघा ए शानिया, त्यांच्याशी काय बोलतो, माझ्याशी बोल ना, माझ्याशी बोल. तू थुकलास का? वाटलं म्हणून थुकलो. तुझ्या तर. अरे थांब थांब थांब, अरे घेसला. ये आता, आता ये. माझी चप्पल द्या, माझी चप्पल द्या. तुम्ही साईडला वा, माझी चप्पल द्या ना. थांब थांब, काय काय तुम्ही, तू माझ्यावरती हात उचलणार? हा तू नवऱ्यावरती चप्पल फेकून मारणार? उचलणार रेचा. ऐका ना, हो बेल्ट काढ, माझी चप्पल द्या. बेल्ट दे मला. नाही माझ्याकडे बेल्ट नाही आहे. मग काय आहे? माझ्याकडे निरागस टॅलेंट आहे. माझी चप्पल द्या ना. काय 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 पटतं पटतं. माझं घेतलं पाहिजे तुम्हाला. अरे मग घेतलं पाहिजे माझं. साहेब तुम्ही गावा सांगा, तू एक चप्पल घालीस ना, मी याचा बेल्ट घेतला. आता काय करणार साहेब? जसं लोहा लोहे को कापताय ना, तसं तुमचा हा बेल्ट त्या चप्पलीला कापणार आहे. माझा बेल्ट आहे. तू बेल्ट कोणाला आपटून दाखवतोस? तुझ्या तर साहेब माझा बेल्ट रे, अरे माझी चप्पल रे. अरे माझा बेल्ट आहे. ए पोलादपूरचा हनुमलिक नको वाजू. माझा बेल्ट आहे, घ्या ना माझा बेल्ट आहे. तू बाजूला ना का, आम्ही काय ते आमचं बघून घेऊ. आणि तुमचं काय तमाशा आहे बघताय? चालली का तमाशा आहे? निघू जायचो रे, निघू जा, चल जा ना. तू बाजूला
आज आहे ना फेसला होऊन जाऊ दे. मी खमकीचे याला मी दाखवते तुझ्या तर. अरे माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल आता मी माझी चप्पल शांतपणा करतो जास्त मी. ऐका ना यो ऐका ना, रस्त्यावर नकाना भांडू. कसं दिसतंय इथे? कसं दिसतंय म्हणजे आम्ही काय लोकांनी बघायला भांडतोय. जा तू निघाल. एक मिनिट, मी कसं जाऊ? माझी पॅन्ट तुमच्याकडे आहे, बेल्ट तुमच्याकडे, द्या ना. मला जायचं, मला बाहेर जायचं, द्या ना. आम्ही मागितलं होतं, आम्ही मागितलं होतं. कशाला माझ्या नवऱ्यासारखा शांतपणा केला? घ्या घ्या, म्हणजे मी शांतपणा करतोय. इकडे इकडे माझी भेट आहे ना. आता बाईच्या जातीनं घराच्या उंबऱ्या धरायला पाहिजे ना. ही नसती दुनियादारी करत फिरत असते. कशाला तुम्ही दुनियादारी करता यार? दुनियादारी नका ना करू. मला एकदम असा बसलाय वाटत. दुनियादारी नका करू. मी दुनियादारी करते, मी दुनियादारी करते. तुम्ही सांगा भाऊ मला, हे घरातला मरण जर बाहेर कमवायला जात नसेल तर बायकाने जायला पाहिजे की नाही? दुनियादारी केली पाहिजे. याच्याशी काय बोलतेस? मला मायशी बोल ना. बोल मायशी बोल. हॅलो 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 हॅलो. बँटीचं बक्कल लागले मला, बँटीचं बक्कल. हळू हळू मारा ना. ही मला रोज कोबीची भाजी देते. रोज कोबीची भाजी, रोज कोबीची भाजी, रोज कोबीची भाजी. खाल्लं ना बाबा रोज कोबीची भाजी. मला कळलं. पण तुम्ही खाऊ शकता? मी रोज कोबीची भाजी तुम्ही खाऊ शकता काय? आता मी सांगतेच. रोज रात्री नाक्यावर मित्रांसोबत जातोस, मंचुरियन चायनीज भेल खातोस, तेव्हा कोबी जाते ना खाच्या खाली. मित्राचं बोललो का? तू मित्राचं करून नको. तुला मार खायची हौस आहे? सांगते भाऊ, माझ्या बापाने स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चैन विकली आणि याला चायची टपरी काढून दिली. चायच्या टपरीवर यांचे मित्र दिवस रात्र पडी कासायचे. चाय प्यायचे पण एक पैसा देतील तर शपथ. धंदा बुड आला. धंदा बुड दे, पण माझी स्वप्न मोठी आहेत. माझी स्वप्न खूप मोठी आहेत. मोठी आहेत ना स्वप्न? मेहनत करायची. टाइमपास कशाला करायचा नाक्यावर? टाइमपास तू नको सांगू मला. टाइमपास तू नको सांगू मला. कोण सांगणार आहे? इकडे हळू. तुम्ही दादा खाऊ. तुम्ही रोज तीन तीन तास माहेरच्या सोबत फोनवर बोलत असते, तो टाइमपास आहे. माझ्या माहेरच्या वर आले. तुम्हाला सांगते भाऊ, मी माझ्या माहेरच्या सोडून याच्या घरी आले. माझं कोण आहे? रडू नका ना. नाही नाही, बरोबर तुमचं. तुम्ही काय केलं सांगा ना. मी लगेच पॅन्ट दिली असती. तुमची पॅन्ट मोठी की माझं दुःख मोठं भाऊ? आता तुम्हाला काय सांगू मी ताई. एक काम करा, तुम्ही रडू नका, रडू नका प्लीज. डोळे पुसा. येतो तुम्हाला, मी देतो तुम्हाला. हा डोळे पुसा तुम्ही, डोळे पुसा. हा तुम्ही शांत वापरले, हे घ्या डोळे पुसा. हा मी बोलतो त्यांच्याशी. हा हा प्लीज रडू नका. ओ दादा दादा ऐका ना, ते रडताय तो. हा तुम्ही जरा ते घरच्यांसोबत बोलणार तर कोणासोबत बोलणार तुम्ही सांगा? घरच्यांसोबत ना. हो हो. मग तिथं बाहेर का सगळ्यांसमोर तमाशा करते? हा ते मी त्यांना समजवतो, तुम्ही फक्त चिडू नका. हा मी ताईन. इकडे नको नको, इकडे नको नको, इकडे ये. नको ना दादा, इथं बरा. अयो तू समजवणार म्हणजे? म्हणजे ताईंना मी सांगतो ना. तू कोण आहे तिचा? म्हणजे यार आहे तिचा. हो दादा नीट नीट. बरं झालं आज भेटलास. काय झालं? मी इथं असताना माझ्या बायकोसोबत गुलुगुलु बोलतोस. कधी तिला रडायला खांदा देतोस? बस बस आज तू भेटलास बस. अरे अरे माझ्या माकून लपून लपून तुम्हाला असं करायला पाहिजे? अरे पण मला मोठं नवऱ्याचं कर्तव्य सांगतेस आणि बायकोचं नाव ते करते. माझ्या बायकोला माझ्या बायकोला धीर देण्याची हिंमत कशी झाली? अरे हिंमत कशी झाली दादा? तुम्ही नीट बोला. मी समोर असताना एवढी हिंमत असेल तर मी नसताना काय करत? नाही दादा काय करत? मी नीट बोला ना. तुम्ही नीट बोला म्हणतात नको देव. मी दिल धक्का दिला धक्का. हा मी अंटोन टेकर. हा मी पण मला सगळे ना. हा लक्षात ठेव, त्याला सांगा तुम्ही. हा काय झालं? उन्हे काय झालं तुला?
माझ्या ना कानात आतल्यात रक्त व्हायला लागले. हे वंके पुन्हा माझ्या आतड्या आतमध्ये चक्करून पडल्यात वने. वने वने रे मला मारलं वने. ये माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला? मी त्याला काहीच केलं नाही. माझ्या नवऱ्यावर हात उचलायची हिम्मत कशी झाली? कसं बोलले मला? किती घाण बोलले बघितलं का? आम्ही आमचं बघून घेतलं असं. तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्या भांडणात मी आलो, मी सोडवलं तुमचं भांडण. हा मग आम्ही आमचं बघून घेतलं असं. तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमचा नवरा हे घेऊन पळत होता सोन्याच्या दागिने. मी थांबवलं की नाही त्यांना? मग थांबवलं तर काय केलं? आम्ही सांगितलं होतं थांबवायला. उन्हें काय झालं? दादागिरी करतोय. कोण? एक मिनिट, काय केलं? दादागिरी केली मी. एकट्या बाईला बघून दादागिरी करतोस? नीट बघत आहे. एकट्या आहेत का? दादागिरी करतोस? मी दादागिरी कुठे गेली? तुम्ही मग का थांबलायस? तिथं का थांबलय? माझी पॅन्ट त्यांच्याकडे, बेल्ट तिकडे, चप्पल तिकडे. मी काय करू जाऊन? तुम्हाला का ठिकाणी महत्वाचं काम आहे म्हणून मी चाललो होतो. माझी चप्पल आणि माझी पॅन्ट. चप्पल पाहिजे तुला? माझी चप्पल द्या. माझी पॅन्ट पाहिजे मला आता. जाता माझी हा माझी पॅन्ट, माझं बेल्ट, माझं बेल्ट घे. मी चुकी गेली का तुमच्या मध्ये आलो ते? माझी पॅन्ट फेकली, बेल्ट फेकला सगळा. अजून का पाहिजे? हा अजून का पाहिजे? मला माझी पॅन्ट आणून पहिलं मला माहित नाही. चल म्हणे, तुला लागलं नाही ना? मगाशी लागलं, जरा आता नाही लागलं. आणि मला मारत ते विचारता तुम्ही लोक? आता काय पाहिजे? मला पटेल मारत दे. मजा आला. आहा सई, मस्त होता परफॉर्मन्स. गौरव, तुला असं व्हल्नरेबल आणि हेल्पलेस आणि असं बिचारा बघून बरं वाटतं कधी कधी. ओंकार मस्त, आजचं पण कॅरेक्टर मस्त होतं. एक काहीतरी सणक गेली आहे डोक्यात या माणसाच्या असं वाटत होतं, आणि ते तू खूप छान उभं केलंस. वने मस्त भांडलीस, फारच गोड, मस्त. Thank you. Thank you.